कैपेसिटी जीने की स्ट्रेंथ अकाउंट का बैलेंस और नाम का खौफ कभी भी कमी नाही होना चाहिए नाम आहे बिरा नाईन्टी वन नाव ऐकून हरकला असेल नाही का तसे हरकू नये म्हणा जाने आपली बिरा आता ज्यांना बिरा माहीत आहे त्यांना सांगायला नको ते काय असते पण ज्यांना माहीत नाही त्यांना थोडक्यात सांगूया बिरा नाईन्टी वन एक अस्सल इंडियन मेड बिअर ब्रँड आहे आणि आज तो सगळ्या तरुणांच्या गळ्यातला ताईच झालाय आता ही बियर घटाघट ढोसणाऱ्यांना माहीत पाहिजे नाव बीरा नाईन्टी वनच का कोणी या दारूचा शोध लावला तर सुरुवात करूया आजच्या बिरा नाईन्टी वन नामक महान दारूच्या गोष्टीला तो दहा वर्षापूर्वीचा काळ जेव्हा भारतात फक्त दोन किंवा चार अशा हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच बियर मिळायच्या त्यातल्या आणि बहुतेक तरी परदेशीच असायच्या आता यात एक इंडियन ब्रँड होता तो म्हणजे विजय माल्या भाऊंच्या मालकीची किंगफिशर स्वस्त असणारी ही बियर सगळ्यांचीच लाडकी होती अशी वर्षामागून वर्ष जातच होती मग उजडला दोन हजार पंधरा साल आणि मग शोध लागला महान बिरा नाईन्टी वन दारूचा बिरा हा संपूर्णपणे भारतीय ब्रँड आहे या दारूचा शोध लावण्याचं महान कार्य केलं अंकुर जैन या माणसानं या माणसानं त्याच्या मित्रपरिवाराकडून उसने पैसे गोळा करून बिरा नाईन्टी वन तयार केली अंकुरने शिकागो येथून दोन हजार दोनमध्ये मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर त्यांना अमेरिकेत हेल्थ केअर इन्फॉर्मेशन स्टार्टअपमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली आता इथं असंही त्याला बोर व्हायचं पाया मोकळे करायला म्हणून हा अंकुर त्याच्या ऑफिसच्या वरच्या मजल्यावर गेला तिथं ब्रुकलिन ब्रेवरीचं ऑफिस होतं ब्रुकलिन ब्रेवरी हे अमेरिकेतील क्राफ्ट बिअरमधलं मोठं नाव आहे या पठ्ठ्यानं जेव्हा ऑफिस बघितलं तेव्हा त्याला वाटलं आपण पण असे क्राफ्ट बिअर तयार केली तर किती भारी होईल तर तुम्ही म्हणाली क्राफ्ट बिअर म्हणजे काय असतं भाऊ तर क्राफ्ट बिअर म्हणजे मोठ्या मशीनमध्ये न बनवली जाणारी दारू ती लहान मशीन किंवा स्वतंत्र ब्रुव्हद्वारे तयार केली जाते दिल्ली मुंबई आणि बेंगलोर सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला अनेक पब आणि बारमध्ये अशा मशीनी सापडते जर तुम्ही पबमध्ये बिअर मागितली तर तुम्हाला क्राफ्ट बिअर म्हणजे नव्याने तयार केलेली बिअर मिळते याला क्राफ्ट असं म्हणतात म्हणजे थोडक्यात ताजे ताजी दारू आता जेव्हा अंकुर जैन अमेरिकेत होता तेव्हा तो विकेंडला दोन मित्रांसोबत बियरचा आनंद घ्यायचा अशातच त्याच्या ऑफिसच्यावर असलेलं ब्रुकलिन ब्रेवरी इथून तर त्याची बिअरबद्दलची आवड आणखीनच वाढली आणि त्यांना भारतात व्यवसाय सुरू करण्याची योजना आखली यानंतर अमेरिकेत स्टार्टअप सोडल्यानंतर अंकुर भारतात परतला भारतात परतल्यावर त्यानं सेरेना बेवरेजेस सुरू केलं ही कंपनी क्राफ्ट बिअरच्या आयातीचं आणि वितरणाचं काम करायची अंकुरनं भारतीय रेस्टॉरंट्स बार आणि पबमध्ये सुमारे चार वर्षे बियर पुरवल्यानंतर दारूविषयीची त्याची समज आणखी सुधारली यानंतर त्यानं दारू बनवणारी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ते पण क्राफ्ट बिअरची आता दारूचा धंदा सुरू करायचा पण बाटल्याला नाव काय द्यायचं हे ठरत नव्हतं पुढे अंकुरला बीरचं नाव बिरू असं ठेवूया म्हणून सुचलं पण या नावावर आधीच एका जपानी कंपनीचा कॉपरेट होता त्यामुळे तिने दारूचं नाव बिरा ठेवलं पण पुढं नाईन्टी वन का हे विचारलं तर नाइन्टी वन हा भारताचा टेलिफोन कोड आहे भारतातील सर्व मोबाईल क्रमांक नाईन्टी वनने सुरू होतात त्यामुळे पूर्ण नाव बिरा नाइंटी वन असं ठेवण्यात आलं बिरा नाईन्टी वनचा लोगो माकडाच्या तोंडाचा आहे याच्या मागचा तर्क असा होता की प्रत्येक माणसाच्या माकडासारखा खोडकरपणा असतो आणि नाखरापणा असतो थोडक्यात माकड तोंडी माणसांच्या माकड चेष्टा करण्यासाठी तयार केलेली बिअर म्हणजे बिरा नाइंटी वन दोन हजार पंधरामध्ये अंकुरनं बिरा नाईन्टी वन दहा लाख डॉलर खर्च करून लॉन्च केली अंकुरनं सुरुवातीला बिरा नाईन्टी वनचे फक्त दोन फ्लेवर लॉन्च केले आणि या दोन्ही पण फ्लेवरला लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला या सहा वर्षात ही बियर तरुणांची पहिली पसंती बनली आज बहुतेक बिरा देशातील मोठी हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि पबमध्ये दिसते दिसते भारतात बनवलेली ही पहिली बंद क्राफ्ट बिअर होती पहिली तीन वर्ष बिरा बाजारात कोणालाच माहीत नव्हती पण गेल्या तीन वर्षात बिरानं ज्या प्रकारे तरुणांमध्ये आपला दबदबा तयार केला आहे बॉस मानलं पाहिजे बीरा भारतातल्याच नव्हे तर जगभरातील तरुणांची पहिली पसंती बनली तर ही बिराची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका